मध्य प्रथम षटक हाथी एमसीसी कासारवली संघाकड़ संतोष भोईर याची निवड करण्यात येते आहे। तर डावाची सुरुवात करण्यासाठी रणजित स्पोर्ट्स कासारवली कड़ा चेतन आणि डॉन स्ट्राइक एंडला सारी बघूया। दोन्ही संघ तुल्यबल, दोन्ही संघांना एकमेकांचे कच्चे कच्चे दुवे ठाऊ। निश्चितच रोमहर्षक सामना आजच्या दिवसातील हा अतिशय महत्वाचा सामना, पहिलाच चेंडू फुलेन डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला गेला पहिल्याच चेंडू, परंतु भरकटलेली दिशा, डावी एसटी सोडून जाणारा पहिला क्रमांकाचे दुसऱ्या चेंडू फेकला जातोय। पहिला स्वेर चेंडूची हाताळणी केली गेली संदेशाच्या मार्फत एका अतिरिक्त धावेने संघाच्या धावपळकाला येथे सुरुवात होताना चेतन स्ट्राइक एंडला फलंदाजीसाठी सज्ज। पहिला चेंडू असेल, सहा धावांसाठी चेंडू सीमा पार करतोय षटका। खूप चांगला प्रयत्न केला गेला होता करण याच्या मार्फत, परंतु यश प्राप्त करू शकला नाही। निश्चितच अवघड झेल होता, येण्याचा प्रयत्न केला गेला होता। पुढचा चेंडू असेल, त्यावेळेस उपस्थितांचा प्रयत्न, चेंडू शरीराला आदळतोय, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू सुरू पुढे सरकावतोय। दरम्यान एक धाव घेण्यामध्ये एक बाईकचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवताना धावपळून धाव पोहोचतोय तो आठ या धावसंख्येवर। दोन चेंडूंमध्ये आठ धावसंख्या पटकावतोय। सामना हा तीन षटकांचा राहणार आहे, लक्षात घ्या। क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहतोय, ऑफ साईडला पाच क्षेत्ररक्षक तैनात केले गेले, तर ऑन साईडला चार क्षेत्ररक्षक। संदेश याला कुठला चेंडू, अकुठा काढला चेंडू, बचात्मक पद्धतीने कुठल्या स्पॉटवर पडला गेला चेंडू, उचली येतोय, संरक्षणात्मक पद्धतीने खेळला जातोय। एक धाव मात्र रोखू शकत नाही आणि या एका धावेने संघ जाऊन पुढे सरकतोय नऊ या धावसंख्येवर। आता मात्र चांगली लाईन आणि लेंथ मेंटेन करतो, संदेश म्हणायला हरकत नाहीये। कुठे पक्की खेळण्याची जरी शक्यता आला असला तरी कुठल्याही प्रकारची संधी उपलब्ध करून दिली जात नाही। यावेळेस होऊ शकतो, परंतु सुशांत मुखर्जन यावेळेस कमी पडताना खराब क्षेत्ररक्षण, एक धाव मात्र देऊन जातोय। दहा शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील, जरी एक मोठा फटका असला तरी तरी देखील नियंत्रित गोलंदाजी करतोय संदेश। आतापर्यंत रोखून ठरलाय दोन्ही मोठे फलंदाज साहिल आणि चेतन। चांगला चेंडू आहे, अठरा रनचा प्रयत्न केला गेला साहिल याच्या मार्फत, बॅटची इनर एज घेऊन चेंडू इस्टिडिशिलाच्या मागे सरसावतोय, एक धाव मात्र देऊन जातोय। अकरा धावसंख्येवर संघाला पोहोचतोय, अजूनही एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल। संदेश याच्या गोलंदाजीचं विश्लेषण बघितलं तर पहिल्या चेंडूवर एक अवांतर चेंडू फेकला गेला होता, त्यानंतर लगेचच सहा धाव आले होते, म्हणजे एका चेंडूमध्ये सात धाव संख्या आले असताना त्यानंतर नियंत्रित गोलंदाजी करतोय। अजूनही एक शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज चेतन। आणि पहिला गडी येथे बाद होतोय। आजच्या दिवसामध्ये जर मैदान खरोखर कुणी गाजवलं असेल तर आपण नाव घेऊ शकतो तो करण या क्षेत्ररक्षकाचं, याने अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन वारंवार प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फिरणार क्षेत्ररक्षण या क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला पाहायला मिळत। production
षटकाचा खेळ इथे समाप्त होताना संदेश भोईने पहिले षटक हाताळले, 11 धावा दिल्या आणि शेवटच्या चेंडूवर एक सफलता प्राप्त करतोय, एक गडी बाद करतोय रणजित स्पोर्ट्स कासवडेचा. दरम्यान गोलंदाजी मध्ये बदल होताना येते संघाकडनं दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी संघाचा कर्णधार सुशांत मुकादम स्वतः येतोय. बघूया निर्णायक षटक असणार आहे. कोणीही जबरदस्त फॉर्म मध्ये असणारे फलंदाज मोहम्मद आणि साहिल पहिला चेंड असेल. त्यावेळी विशेषत खूप जोरात मारण्याचा प्रयत्न केला असेल मला वाटतंय मोहम्मद याच्याकडनं, त्या कारणास्तव बीट होतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होताना मैदान दर्शकोत्सवाच्या अख्खाच भरावा. आज प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी असल्या कारणाने सर्वांना सुट्टी आणि सुट्टीचा आनंद घेताना आमचा प्रेक्षक वर्ग क्रीडारसिक तसेच आज महत्वाच्या सोसायटीच्या मीटिंग्स देखील असतात आणि त्या सत्तिंग आठवण आमचा हा क्रिकेटचा आस्वाद आनंद घेण्यासाठी आमचा प्रेक्षक वर्ग बांधा बांधावरून टेकडे टेकडीवरून सामन्याची मजा घेताना दरम्यान सूचना हरकत नाहीये. 11 धावसंख्येवर संघ थांबलाय. रणजित स्पोर्ट्स कासारवड या संघ हा संघ एक गडी बाद झालाय. बाद झाला तो चेतन, त्याने 8 धावसंख्या पटकावली, त्यामध्ये त्याचा एक असा षटकार. सुशांत मुकादम गोलंदाजीच्या मार्गावर सामना करेल मोहम्मद. यावेळेस मात्र समाचार घेतोय त्याच पद्धतीचा चेंडू, त्याच प्रकारचा वेग आणि त्याच प्रकारची उंची. मोहम्मद या बरोबरच्या चेंडूवर बीट झाला होता, परंतु या चेंडूवर स्लॅग करतोय सरळ 6 धावांसाठी. या 6 धावने धावपळकावर नजर टाकूया. धावपळक जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवर. 3 चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेत. सुशांत याचे पुढचा चेंडू असेल. त्याच पद्धतीचा चेंडू जागेवर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे मला वाटतंय. काय योगेश पाटील यावेळेस चूक करतो. आत्मसमर्पण जवळजवळ केलं होतो मोहम्मद याने, सहज गरीब बात करू शकला असता. मोहम्मद सरगाम असा जाळ्यामध्ये सापडला होता, परंतु दुर्दैव की तो सुरक्षित. एक धाव मात्र जाऊन जातोय संघाच्या खात्यामध्ये. बाईकच्या रूपाने धाव देत जातोय. 18 या धावसंख्येवर 2 चेंडू असतील सुशांत यांचे. यावेळेस मला वाटतं काय करते प्रत्यक्ष, यावेळेस बार जरी पुढे चढता आला होता साईन कवरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता असं बोलतोय. निर्धाव चेंडू टाकतोय सुशांत आणि यावेळेस कोणतीही चूक करत नाही योगेश पाटील. शेवटचा चेंडू असेल. या अगोदर गडी बाद झालाय साहिल यष्टीचित झाला चांगली गोलंदाजी. यावेळी सुशांत शेवटचा चेंडू असेल लखनच्यासाठी. लखन त्याच पद्धतीने पुढे सरसावला होता साहिल आणि त्याच पद्धतीने पुढे सरसावलं लखन
आणि आणखीन एक तरी यशस्वीच्या रूपाने बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतताना मोहम्मद याच्या बॅट मधून जो षटकार आला होता तो षटकार सिमरीच्या बाहेर झेल मध्ये परावर्तित झाला होता. तुम्हाला ते कोळीवाडा संघाकडून अजय तांडे याच्याकडनं त्याला लगेचच पारितोषिक इथून देण्यात आलेलं आहे आणि संध्याकाळी लगेचच सर्व्हिस स्टेशनवर जमा पण करायचं आहे. लक्षात घ्या. तर जबरदस्त षटक आता ते सुशांत एक जरी मोठा फटका आला सहा धावांचा एक षटकार आला होता तरी देखील नियंत्रित गोलंदाजी करतोय फक्त सात धावा मोजतोय आणि मोबदल्यात दोन गडी देखील बाद करतोय. यावेळी शेवटचा षटक असेल निर्णायक षटक असण्यासाठी कुणाल मुकादम येतोय तर फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला मोहम्मद याच्या बॅट मधून या अगोदर एक षटकार आलेला आहे. काय करताय प्रत्यक्ष मैदानावर फुलेन डिलिव्हरी केली गेली ब्रोक होम मध्ये टाकण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह केला गेलाय फलंदाज मोहम्मद याच्या मार्फत एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि या एका धावाने संघ पुढे जाऊन सरकतोय. धावा होत आहेत त्या 19 एकत्र 2.1 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. गरीब बाद झाले 3 आतापर्यंत आणि धाव परत जाऊन पोहोचलाय तो 19 या धाव संख्येवर. दरम्यान फलंदाजी मध्ये बदल नवीन फलंदाज प्रथमच स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी सतीश पाटील येतोय. पहिल्या डावाचे शेवटचे 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. फलंदाजीसाठी महत्वाचे कडी भात झालेले जबाबदारी असेल यावेळेस सतीश पाटील यांच्या खांद्यावर. केली गेले जागेवर टोलचा प्रयत्न धावबाद करू शकतो यावेळेस धावबाद होतोय की काय पंचांचे इशारे केले परंतु पंच समांतर बाईच्या रूपाने एक धाव मात्र देऊन जातोय. या एका धावाने संघ जाऊन पुढे सरकतोय 20 या धाव संख्येवर. तिसरा चेंडू असेल कुणालेच्या कोट्यातला चांगल्या प्रकारचे शतक हाताळतोय. 2 चेंडू फेकले प्रत्येकी 1-1 धाव मोजली आहे. अजूनही शेवटचे 4 चेंडू आहेत. डिलिव्हरी केला ऑन ड्राव संदेश पुढे सरसावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण थोडीच चांगली फेकी काळे किटोबेचा रूपांतर मनीष पुन्हा एकदा चूक करतोय. कधी बाद होऊ शकला असता मोहम्मद याचा अर्थला दूर होऊ शकला असता परंतु गणेश याच्या हातातून चेंडू निसटतोय. एक धावाचं रूपांतर 2 धावांमध्ये होतंय. या 2 धावेने संघ जाऊन पोहोचतोय तो 22 या धाव संख्येवर. आतापर्यंत रोखून धरलाय फलंदाजांना म्हणायला हरकत नाहीये. सामना हा रोमहर्षक होणार आहे याबद्दल शंका नसावी. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. बलाढ्य रफ अँड टफ मॅच होणार. पुढच्या चेंडू दरम्यान कुणा पुन्हा एकदा ब्लॉक होतो देण्याचा प्रयत्न यशस्वी देखील होतोय. बॉबी यावेळेस सुरक्षित रक्षण यावेळेस डायरेक्टची गरज होती परंतु यावेळेस डायरेक्ट होत नाही. सतीश पटेल दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला बघायला भेटतय. जे दोन्ही फलंदाज धावण्यामध्ये नेहमीच कमतरता दाखवतात परंतु यावेळेस जाणून आहेत धावा या कमी आहेत. शेवटचे फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे फलंदाज मोहम्मद आणि सतीश पाटील याच्याकडनं. कुणाल नंतर पुढचा चेंडू शॉर्ट डिलिव्हरी केली गेली आहे. जागेवर ठेवण्याचा प्रयत्न खूप दूरवर चेंडू ठेवला गेला होता. या अगोदर आपण बघितलं कुणाल याच्याकडनं जे हाताळले गेले फुल लेंथ डिलिव्हरी हाताळले गेले ब्लॉक टर्म मध्ये चेंडू टाकले गेले
परंतु हा गोल जो हाताळला गेला बघितलं होतं फलंदाज मोहम्मद हा अवश्य बॉल झाला अक्रॉस रन खोलण्याचा प्रयत्न त्याने मानस मनसुबा व्यक्त केला होता याच कारणास्तव चेंडूचा टप्पा हा खूप दूरवर ठेवला जातोय आणि त्याचं रूपांतर फलंदाज बीट होतोय आणि आणखी एका चेंडूची समाप्ती होताना आता मात्र हा शेवटचा चेंडू असेल कुणालेच्या फोट्यातला एक जबरदस्त षटक हटवतोय स्लो बॉल हटवतोय फक्त सहा धावा मोजल्यात आणि हा शेवटचा चेंडू 24 धाव संख्या आतापर्यंत झालेली आहे आणि हा शेवटचा चेंडू असेल पहिल्या डावाचा फलंदाज मोहम्मद याच्या बॅट मधून एक षटकार आलाय एका षटकाराच्या सहाय्याने वैयक्तिक 11 या धाव संख्येवर खेळतोय प्रयत्न मिस आणि स्ट्रोक रोहित मुगादम झेल खाली येतोय यात कुठली चूक करत नाहीये आणि मोहम्मद हा शेवटच्या चेंडूवर भाग होऊन तंबूमध्ये परतताना एकंदर धावफलक 24 धाव संख्या झालेली आहे आणि 25 धावांचं आव्हान एमसीसी स्पोर्ट्स कासार ओरवली संघासाठी चला लगेचच दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते दोन फलंदाज पाठवल्या एमसीसी स्पोर्ट्स कासारवली अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे त्या अगोदर क्वार्टर फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय तो मरे स्पोर्ट्स काली कोळीवाडा हा संघ या सीझनचं आजच्या दिवसातलं सर्वात उत्तम प्रदर्शन कोळीवाडा संघाकडनं होताना बलाढ्य अशा संघाला धुवून चालत पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय आणि आता यानंतर विजेता संघ बरोबर खेळण्यासाठी सज्ज असेल तर इथे दुसऱ्या डावाला सुरुवात होतोय उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एमसीसी कासारवडवली विरुद्ध रणजित स्पोर्ट्स कासारवडवली असा हा सामना सुरू आहे पहिला डाव संपलाय तीन षटकामध्ये धावसंख्या पटकावली 24 धावा रणजित कासारवडवली संघाने आणि 24 धावांचा पाठलाग करण्यासाठी एमसीसी संघाचे सलामी 25 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन सलामीवीर संच मोनिश पाटील स्ट्राईक एंडला डाऊन स्ट्राईकला कुणाल मुकादम पहिला चेंडू कुणाल मोडवी याचा फुलंदी बॉलिंग स्लॉप केलंय काय घडतंय लगेच जेव खाली येतोय की काय आणि हा पहिलाच गडी येते बाद कंबर पक्का केला गेला मोनिशीच्या कडनं आणि पहिला मोहरा पहिला गडी येते Yeah.
Yes, Kuliwada Sangha's Abman Prasad. Well done, good job. Sangha's Arsani with the Shivat Chashini and Lowta Abman. Tertala, Salos Kira Samnakare, it's a part of Joe Tara Lagata, Navin Kalanda Jetoe, Yogesh. Mother in the Pukachi book, Kilasa. दोन चेंडूचा खेळ पुन्हा पहिल्या चेंडूवर जरी सफलता प्राप्त केली होती तर लगेच तर दुसऱ्या चेंडूवर चार धाव घेण्यात सफलता प्राप्त करतोय तो फलंदाज योगेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. यावेळी देखील धावबंदाजरी चेंडू खेळून काढलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहज अशा गतीने दोन धावा पूर्ण केल्या गेल्या. सॉरी, समालोचनामधून समालोचन करताना थोडीशी चूक, एक फलंदाज पुन्हा याच्या बॅट मधून आलेला चौकार आणि त्यानंतर लगेच दोन आलेल्या दोन धावा, सहा धावा फलक होतोय धावफलकावर. तर लगेच तिथे पारितोषिक लावलं जातोय. स्थानिक संघ आहे, दोन्ही स्थानिक संघ चाहते आहेत नीलकंठ भोईर यांच्याकडनं. कोणत्याही फलंदाजासाठी दोन षटकार ठोका आणि 500 रुपये कमवाचं पारितोषिक. जरी खराब सुरुवात झाली होती धावांची पहिल्या चेंडूवर, जरी गाठ गडी बाद झाला होता तरी धावाला सावरण्याचं महत्वाचं काम करतोय. कुणाल बादाम दोन चौकार टाकतोय, दहा धावा पटकावतोय, अजूनही दोन चेंडू. यावेळी पुढील डिलिव्हरी पुन्हा एकदा कौर निर्णय खेळून काढला. यावेळी साईन क्षेत्रक्षक बादाम कुठली चूक करत नाही, एका धाव्यावर समाधान मानतोय. एका धाव्याने संघ परिसर होतोय, धाव पलंग धावत पोहोचतोय 11 या धावसंख्येवर. नीलकंठ भोईर यांच्याकडे पारितोषिक लावलेला आहे. जो कोणी फलंदाज दोन षटकार टाकतोय त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे लावण्यात आलेलं आहे. यावेळेस स्ट्राईक आहे तर योगेश शेवटच्या चेंडूचा सामना करेल. शेवटचा चेंडू असेल बँकशोर, मला वाटतंय भरकटलेली दिशा, मागची दिशा, मागची दृष्टी सोडून जाणारा चेंडू. पंचांकडा व्हाईटचा इशारा येताना 12 चेंडू. सन्माननीय अतिथी श्री विजय ठाकूर यांना आमच्या आयोजकाकडनं विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. दरम्यान शेवटचा चेंडू
तर विशाल भुईर याच्याकडनं या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक, फक्त 7 धावांची आवश्यकता, चेंडू शिल्लक आहेत 12. योगेश पाटीलला पारितोषिक लावलाय विशाल भुईर यांच्याकडनं. लखन येतोय, खराब क्षेत्रक्षक, दुसरी धावण्याचा प्रयत्न होईल नक्कीच. पाहिलं धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. समजदारी तरी पारी जिसे कहा जाता है, कुणाल मकदम याच्याकडनं हा खेळ होताना आपण पाहतोय. निश्चितच कुठल्याही मोठ्या पडके खेळण्याची आता आवश्यकता राहिलेली नाहीये. संघ एकेरी आणि दुहेरी धावांनी वाटचाल विजयाकडे हरामत करू शकतो आणि त्याचं रूपांतर या चेंडूवर 2 धाव पटकावले गेले. चेंडू शिल्लक आहेत 11 आणि धावांची गरज आहे ती मात्र 5. पुन्हा एकदा लखन गोलंदाजीच्या मार्गावर. प्रयत्न श्रीकांत याचा, परंतु नेम काही लागत नाही. लहानपणी गोट्या खेळताना कदाचित नेम नसेल शिकू याला, त्या तानास्तव डायरेक्ट हिट केला गेला नाही. तर अजूनही फक्त 4 धावांची आवश्यकता, बघूया. मोठ्या फटकाने सामन्याची समाप्ती करतोय. एकेरी दुहेरी धावांवर लक्ष केंद्रित करतोय. हा समजदारकडे पुन्हा एकदा पोहोचित लक्ष. यावेळेस आणखीन एक धाव पडण्याचा धाव, एक धाव मात्र देऊन जातोय. धावांच्या 22, फक्त 3 धावांची आवश्यकता, 9 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. यावेळेस तुम्ही फलंदाज पहा कशा प्रकारे फलंदाजी करताय. मोठा फटका घालण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला जात नाही, आवश्यकता नाही मोठा फटका घालण्याची. कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्याची संधी उपलब्ध करून देत नाहीये. त्याच कारणास्तव यावेळेस लखन भरकटतोय, शेर चेंडू फेकतोय, पंचांकडनं वाईट दर्शन होतोय. वाद घालू नये कृपया पंचांबरोबर. पंचांचा निर्णय हा अखेरचा निर्णय. फक्त 2 पावलं विजयापासून दूर. एमसीसी स्पोर्ट्स तासारोडवी क्वार्टर फायनल खेळण्यासाठी मर्यादित स्पोर्ट्स बोलीवाडा हा संघ सज्ज. लखन पुढचा चेंडू. यावेळेस शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी केली गेली होती. एक धाव धावून पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय की काय आणि खराब पैकी. आणि हा इथे सामना संपतोय, विजय होतोय. एमसीसी स्पोर्ट्स कासारोडवली वन शॉट. अजूनही एका धावीची आवश्यकता, सामना संपलेला नाहीये. म्हटलं होतं प्रेक्षकांना दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, तुल्यबल संघ आहेत. सामना हा रोमहर्षक चुरशीचा सामना होईल, परंतु इथे एक हाती विजय संपादन करतोय तो एमसीसी स्पोर्ट्स कासारोडवली हा संघ. यावेळेस बँक स्ट्रोक करण्याचा प्रयत्न आणि ही धावा बहाल केली जाते सतीश पटेल याकडनं आणि विजय होतोय. एमसीसी कासारोडवली हा संघ, विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर होणारा सामना मर्यादित गोलीवाडा विरुद्ध एमसीसी स्पोर्ट्स गोलीवाडा.